तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपले एन्जॉय डू ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आत्ता मला एक फ्लिपकार्टवाल्याचा कॉल येऊन गेला आहे. तो बोलला की आयफोन आले, तर आपण डायरेक्ट आता आयफोनची डिलिव्हरी घ्यायला जाऊ. ठीक आहे, नंतर मी तुमचं तुम्हाला दाखवतो कसं काय. बोला ना. हॅलो, तर आता मी जस्ट आयफोन घरी घेऊन आलो आहे. बघा, दाखवतो तुम्हाला आयफोन. हा बघा आपला आयफोन. तर पहिले आपण देवासमोर ठेवू आयफोन. हा थोडा वेळ ठेवू आणि मग मी तुम्हाला याचे स्पेसिफिकेशन वगैरे आणि ऑनलाईन तुम्ही घ्याल तेव्हा काय तुम्हाला चेक करायचं हे पण मी तुम्हाला सगळं सांगतो. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला दाखवला मोबाईल आपण देवाजवळ ठेवलेला. आता मी याच्या तुम्हाला आपण जेव्हा फ्लिपकार्टवरून मोबाईल घेतो ऑनलाईन तेव्हा काय चेक करायचं आहे या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो काय चेक करायचं आहे. तर आपण दोन गोष्टी बघूया काय चेक करायचं. तर आता आपण क्रोममध्ये जायचं आहे आपल्याला पहिलं. त्याच्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे आयफोन कव्हरेज चेक. त्याच्यानंतर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला आयफोनचा सिरियल नंबर टाकायचा आहे. तो नंबर असतो तो आपल्याला इथे टाकायचा आहे. इथे टाकला की मग कॅपचा टाकायचा आहे. इथे कॅपचा टाकला की सबमिट करायचं आहे. जर तुमचा फोन न्यू असेल ना तर तुम्हाला हाय एरर येईल. आणि मी कसा मी आता पूर्ण तो हे सगळं प्रोसेस करून पूर्ण केलं आहे. मग मला काय एरर येतो तो मला दाखवतो म्हणजे हा फोन ॲक्टिवेटेड झालेला आहे. ठीक आहे, तर आता आपण बघितलं आपला फोन तर म्हणजे नॉट ॲक्टिवेटेड होता. तर मी सिरियल नंबरवर सगळं टाकून तर फोन चालू केला आणि ॲक्टिवेट केलेला आहे आता त्याला. आता आपल्याला दुसरी सेटिंग बघायची आतमध्ये जाऊन, ते तुम्हाला दाखवतो. आपण आधी फोन ओपन करूया. हा बघा आपला फोन खतरनाक वाटतो आहे एकदम. हा बघा, मी ॲक्टिवेट केलेला आहे याला. आता तुम्हाला आतमध्ये सेटिंग काय चेक करायची आहे ते मी सांगतो. तर पहिलं आपल्याला जायचं आहे सेटिंग्समध्ये. सेटिंग्समध्ये आपण गेलो की जनरलवर क्लिक करायचं आहे. नंतर मग अबाउट, तर मॉडेल नंबर M पासून चालू होत असेल ना तर तुमचा मोबाईल ना न्यू आहे एकदम. ठीक आहे, या दोनच सेटिंग आपल्याला फक्त चेक करायचं आहे. तर मी आता या तुम्हाला दोन सेटिंग दाखवले आहेत. हे ह्या सेटिंग तुम्हाला तुम्ही जेव्हा पण ऑनलाईन घेता ना म्हणजे फ्लिपकार्टवरून किंवा ॲमेझॉनवरून मोबाईल वगैरे काय, तर आयफोनमध्ये ह्या दोन सेटिंग तुम्ही नक्कीच चेक करा. पहिलं म्हणजे रिकव्हरी चेक की मोबाईल ॲक्टिव्ह केलेला आहे की नाही आधी. म्हणजे जर न्यू असेल तर नॉट ॲक्टिवेटेड करून असं काहीतरी येतं. मी तुम्हाला स्क्रीनशॉ एक इमेज पण ॲड केली आहे. तर आणि दुसरं म्हणजे जनरलमध्ये जाऊन आपल्याला मॉडेल नंबर चेक करायचा. मॉडेल नंबर जर M पासून चालू असेल तर तो नवीन आहे. ठीक आहे, या दोन सेटिंग जर तुम्ही ऑनलाईन घेत असाल तर नक्कीच चेक करा. आणि आपण घेतलेला आहे तो iPhone 14 आहे ब्ल्यू कलरमध्ये 128 GB. आता बघूया, यूज करून बघतो मी थोड्या दिवसात. तुम्हाला मी रिव्ह्यू पण टाकीन एकदा कसं काय आहे तो. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक पण करा. आणि जर दुसऱ्या लोकांना समजलं पाहिजे की आयफोन घेतल्यावर त्यांना काय चेक करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा शेअर पण करा, म्हणजे त्यांना पण समजेल की या सेटिंग चेक करायचे. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. आता मी ते व्हिडिओ एड करतो आहे. तर आपण नवीन व्हिडिओ बनवतच असतो तर त्याच्यासाठी त्या नवीन व्हिडिओ तुम्ही तुम्हाला बघायला भेटेल यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, तिथून नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, जय शिवराय.